नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगर रचनाकार श्री नेरेकर नगर परिषदेत कधीही हजर नसतात। त्यांच्या या अनुपस्थितीमुळे सामान्य जनतेला, नगरसेवकांना, बिल्डर्सना नाहक त्रास सोसावा लागतोय। विशेष म्हणजे त्यांची नियुक्ती केल्यापासून त्यांच्या कक्षात त्यांच्या नावाचा फलक लावण्यात आलेला नाही। शिवसेना नगरसेवक मंगेश धुळे यांनी जनतेच्या या समस्येकडे लक्ष देऊन मागणी केली आहे की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगर रचनाकारांनी दररोज नगर परिषदेत आपल्या कक्षात उपस्थित राहायला पाहिजे, ज्यामुळे शहराचा विकास थांबणार नाही व जनतेला त्रास होणार नाही। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवीन निर्वाचित झालेले नगर रचनाकार आपल्या कॅबिनमध्ये बसत नाही, त्यामुळे सर्व नागरिकांना व नगरसेवकांना व बिल्डरांना त्याचा रखडलेले कामे कशी व्हायची, त्यामुळे सर्व जनतेची लोक आमच्याकडे सभापती म्हणून सर्व लोक येतात, त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? त्यांनी तशी येऊन वेळ द्यायला पाहिजे, तर ते का देत नाही? आता जवळजवळ वाटतं 3-4 महिने झाले, इथे काहीच नाही। सर्व नगरपालिका ठप्प झाले, सर्व बिल्डर लोकांची कामं थांबले आहेत। एक आता अपंग माणूस इथे आला होता, त्या माणसाने जवळजवळ 5-6 फेऱ्या मारल्यात, ते तशी काहीच करत नाही। त्या इथे उद्यापासून त्यांनी तशी येऊन त्यांची सर्व कामं काय असतील ती पुरी करावी, नाही तर आम्ही मोर्चा काढू इथे। दत्तवाडी सेवाभावी संस्थेने दत्तवाडी विभागात नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे। काल रात्री 9 वाजता देवीचे आगमन झाले असून आज सायंकाळी 5 वाजता भोंडल्याचे व रात्री 10 वाजता संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे नगरसेविका सौ मुग्धा मिलिंद नार्वेकर यांनी बदलापूर विकास जवळ सांगितले। मनसेचे बदलापूर शहराध्यक्ष उमेश तावडे यांच्या साई कृपा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने सानेवाडी येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे। भारतीय जनता पार्टी व आमचा शिरगाव मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे। संत श्री आसाराम बापू आश्रम शेजारील उद्यानात आज दुपारी 12 वाजता देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल व सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच रात्री 8 वाजता मराठी वाद्यवृंद व गायक कलाकारांसह दांडिया रास चे आयोजन करण्यात आले आहे। सलग 9 दिवस ऑर्केस्ट्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे। बदलापूर शहरातील सर्व देवी भक्तांनी या नवरात्रोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ वृषाली सुनील मेने व शिक्षण मंडळ सदस्य सुनील मेने यांनी केले आहे। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात।